এটা কে রে? ও এটা শুরু হয়েছে। How can you respect your nation if you cannot respect your national anthem? Respect your national anthem. Respect your nation. लक्ष्मी, ह्या गावावर लवकर बाजाराचा दिवस आहे, झाला का नाही चहा? हो झाला की देते. अन ये आब्या, अरे उठ लवकर, शाळेत जायचं का नाही पोरानो? झोपलेत मस्त. हा घ्या चहा. दे इकडे. लय भारी झालाय चहा. अरे आब्या, अरे उठला का नाही? अरे उठ, हे आब्या, आब्या, अरे शाळेत जायचं का नाही? आणि एक काम कर, ज्योतीला बी उठव. ज्योती, ज्योती उठ. हा घ्या नाश्ता. हा दे. मी आज शाळेत नाही जाणार बाबा. शाळेत जायचं नाही म्हणजे काय? अविने गेला तर मी पण नाही जाणार. मग काय? मग काय माझ्यासारखं फुगीवाला व्हायचं वय? हो बाबा, मोठा होऊन तुमच्यासारखाच पण मोठा फुगेवाला होणार. अरे म्या, शिकलो असतं ते फुगे कशी आले असते का माझ्यावर? हा अरे शिका सवरा,
मोठे व्हाल, नोकरीला लागाल. हा उठा आणि लक्ष्मी मला जरा फुगे फुगेला मदत कर. हो हो करते की. झाले का फुगवून? चांगलं. लक्ष्मी लय छाती दुखते का माझी? हा त्रास तुम्हाला गेल्या 10-12 वर्षापासून नाही, पण कोणी ऐकतं का माझं? नाही ना, मोठ्या डॉक्टरकडे दाखवा म्हटलं तब्येत. मीच मेली आपली बडबड करत असते. काय नाही, आता तू म्हणतेस ना ते जाईन मी दाखवून डॉक्टरकडे. जा नक्की. झाली का तयारी? चला चला येतो. हो हो या. हा जरा मोठ व्हायचं शिकायचं हाय का नाही? नुसतं फुगेवाला होऊन नाही रे होत समज. बाबा फुगे विकताना किती मजा येत असेल ना. आपण त्यांना फुगे द्यायचे आणि ते आपल्याला पैसे देतात. वा, अरे कितीतरी फुग्यांमध्ये हवा भरायला लागते, किती मेहनत करायला लागते माहिती का तुला? अरे आवाज द्यावा लागतो या फुगे घ्या फुगे, फुगे घ्या फुगे, आणि ह्या गल्लीतून त्या गल्लीत जावं लागतं या. तेव्हा कुठे 4 पैका मिळतात, उगाच नाही मिळत. चला बटा बटा. चला रोज अभ्यास करत जावा. हा चला जावा तुम्ही. हा हा अभ्यास करा बाबा. आज चांचला आम्हाला खाऊ. हा आणतो आणतो. हा वय बाबा बुंदी आणि गुडीशी वाना आणतो. मग तर झालं. हा चला या. अरे राम. हा रे राम राम गुरुजी. राम 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 राम. मुलांना पाठवतोयस ना? कमाल करता गुरुजी, पोरस ती मी आता शाळेत घेऊन येतो की. अरे असं काय करतो तू, तर त्या रामापेक्षाही भोळा आहेस एकदम. पाठवतोय म्हणजे मुलांना शाळेच्या सहलीसाठी पाठवतोयस ना? सहल? अरे आता शाळेची दरवर्षी सहल जाते माहितीये ना तुला. पर्यंत पैकेत आहे गुरुजी माझ्याकडे. अरे असे कितीशे पैसे लागतात? थोडेसे लागतात, कर काहीतरी मॅनेज. पाठव त्यांना सहलीला. मी काय म्हणतो गुरुजी, यंदा शेळा जाऊनार, पुढच्याला धारतो पुरासने असं म्हणतो. हा बर राहू दे. अरे तू त्या पाटील डॉक्टरांकडे गेलेला का काही चेक करायला? हा. मग त्यांनी निरोप द्यायला सांगितलंय तुला? तुझे रिपोर्ट तयार आहेत बाबा, घेऊन ये त्यांच्याकडे. जाऊ ना, विसरू नको, नक्की जा. रिपोर्ट तयार आहे, रिपोर्ट तयार आहे. रिपोर्ट घ्यायला जावं लागेल, पैगन नाही माझ्याकडे, पण रिपोर्ट तर घ्यायलाच जावं लागेल. फुगे घ्या फुगे. फुगे घ्यायचे का मावशी? फुगे घ्या फुगे. फुगे घ्यायचे का? फुगे घ्या फुगे. हे फुगेवाला, फुगे घ्या फुगे. अरे रामा काय, किती उशीर. राम राम शेठ. काय करणार शेठ, अहो कसे कसे लोक भेटतात, 10 रुपयासाठी कटकट करता बघा नुसती. मला तर असं वाटतंय ना आजचा दिवसच खराब होणार बघा. असा धीर सोडू नको, हिंमत धर. अरे तू एवढी मेहनत करतो त्याचं हे फळ तुला मिळणारच आहे. हो ते फळ खाया, मी आता जीवत राहिलो पाहिजे का नाही. आणि सध्या तब्येत बी खराब असते बघा माझी. अरे दवाखान्यात जा. अरे मग डॉक्टरांना दाखव. अवक्षेट डॉक्टरकडे जाया पैका नाही माझ्याकडे. तू दवाखान्यात जा, वाटलं तर तुझ्या डॉक्टरांचा येणारा सगळा खर्च मी करतो. आओ नको शेठ, तुम्ही आधीच माझ्याकडून फुगी घेऊन एवढे उपकार करता बघा. आता आज उपकार नका बघा. रामा तू नाही ऐकणार, फार स्वाभिमानी असतो. असो मला फुगे दे. शेठ मी काय म्हणतो, तुम्ही एवढे फुगे माझ्याकडून घेता, आओ पण करता काय त्या फुग्यांचं? रामा मला तुझ्यामध्ये सीतेचा राम दिसतो. जेव्हा मी ही फुगे तुझ्याकडून विकत घेतो ना, त्यावेळेला तुझ्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि हीच फुगे ज्यावेळेला मी अनाथ आश्रमातल्या मुलांना वाटतो, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हा
हाच माझा आनंद आहे बघ. असं वय लय मोठे म्हणायचे बघा शेठ तुम्ही, लय मोठे म्हणायचे. आता एक काम कर, पहिले दवाखान्यात जा, उपचार घे, आणि जर कधी तुला खासगी डॉक्टर परवडत नसेल तर सरकारी दवाखान्यात जा. चल काळजी घे. येतो. राम राम. चला आता एवढे पैसे आलेत ना, तर हे पैसे लक्ष्मीचे आणि हे पैसे अभि आणि ज्योतीच्या सहलीचे. हा ह्या पैशांचे फुगे आणायला बरं. हा बरं. अरे सर्वांचे काढले आणि तुझे स्वतःचे? रहीम भाई माझं काय, एक दिवस नाही खाल्लं तर कुठे. रामा मी तुझ्या आज नाही 10 साल से जाणता हूं. आ बैठ. रहीम भाई तुम्ही माझ्यासाठी रोज डबा आणता. सलमा भाभी काय म्हणत असेल? रामा सलमाने कभी तुझे पराया नाही समजा, तिने तुला नेहमी भावाचाच दर्जा दिलाय. अशा परकेपणाच्या गोष्टी नको करूस रे. हा चल थोडं थोडं खाऊया आणि आपापल्या कामाला लागूया. चल घे. रहीम भाई आव आपलं नातं रगताच ना, आपण एका जाती धर्माचे. तरी मी जेव्हापासून एक गावात आलोया लई मदत करता बघा तुम्ही मला. रामा तुझ्या तोंडी अशा गोष्टी आणि जाती धर्माचा काय घेऊन बसलाय? अरे माणुसकीचा धर्म आहे आपला, ऐसा गलत सोचना भी मत. आपण काय नेते लोक नाही चाललो वाया की जाती धर्माच्या गोष्टी करायला, कळलं का? चल खा आता. काय बघा. असं फुगवतात का फुगा? दाखवतो मी तुला, दे इकडे हे बघ. अशी आवा भरायची त्याच्यामध्ये. कोणता कलरचा पाहिजे तुला? निळा. घे मग आणि हा फुगव. हा घ्या ना. हा घ्या घ्या घे बघा. हा घ्या. आवताई 10 रुपये ते बरोबर आहेत तेवढे. अव नाही होत आहे 20 रुपये झाले ना. आवताय असं काय करताय? अव चांगल्या मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग करता 1000 रुपयाची आणि 10 रुपयासाठी कटकट करता वय. ओ मिस्टर माइंड युअर लँग्वेज, मी कुठून काय घ्यायचं हे तुम्ही मला शिकवणार का आता? आवताय असं काय करताय? पण नाही परवडतो 10 रुपयात. बरोबर आहे तेवढे. अहो पण 10 रुपयात नाही परवडत बघ. ती पोरगी मागते बघ फुग, द्या ना तिला. मुलं देवाकडची फुलं असतात. घे बाळा. भिकारी वाटलो का काय आम्ही तुला? मी तुमच्याशी चांगल्या भाषेत बोलतो, तुम्ही अरे कारे करताय वय. काय झालं मुग्धा, एनी प्रॉब्लेम? अरे हा बघ ना मला धमकी देतोय. अहो नाही साहेब, मी असं काय बी नाही बोललो साहेब. अहो बिचारा मग ती खोटं बोलतेय. पण तसं नाही बोललो साहेब. नाही नाही तुम्ही लोक असे नाही सुधारणार. हे बघ तू जर परत इथे दिसलास ना तर तुझी ही खटारा सायकल आणि तू दोघांनाही फोडीन मी, लक्षात ठेव. तुम्ही चांगले सुशिक्षित माणूस आणि असं बोललो शब्द कसा तुम्हाला? थांब, तू असा नाही सुधारणार. माझी सायकल पाठव साहेब, नाही परवडणार साहेब मला. नुकसान झालं साहेब. किती? 100, 200, 500. चल. उठो. ओ भाई साहब किसले मारते हो गरीब को? इन जैसे को ना ऐसी भाषा समझती है. हमें भी हाथ दिए खुदा ने. अच्छा आओ रहीम भाई जाने दो, झगड़ा मत करो. रामा ऐसे रईस लोगों की मुंह लगना गलत बात है, बल्कि अपना धंधा ऐसे लोगों के साथ करना सबसे बड़ा गुनाह है. अच्छा जाओ दे रहीम भाई, जाओ दे. ये लो साहब आपके पैसे. हम गरीब जरूर है लेकिन ऐसे फेंके हुए पैसे नहीं उठाते. बदतमीज. चल गा. चल रहा.
चल चल चल। काय व अजून कुठे कुठे लागलंय? नाही बस तिथेच लागलंय तेवढं। पण कस झालं हे? अग ते मालपाशी आम्ही होतो ना, तोल गेला त्याचा। बाबा उद्या आम्ही पण येणार तुमच्या बरोबर। रामा ने रे त्यांना, आणि आम्हाला खाऊ पण पाहिजे। काही खाऊ वगैरे नको, बाहेरचं खाणं चांगलं नाही। अरे लक्ष्म्याचं काय करतेस, कधी तरी खाऊ दे की पोरांना। अग कधी तरी खाल्लं तर काय फरक पडत नाही। बर पाहिजे तर मी आणून देतो खाऊ, मग तर झालं। अरे काय राहील भाई। फुगे घ्या फुगे, 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 फुगे घ्या फुगे। अरे वा पोरांनो, तुम्ही मी शिकलात विकायला। बाबा मी मोठा झालो ना की फुगेच विकणार। मी पण, मी पण। अरे नाही रे लेकरांनो, फुगेवाला नाही व्हायचं। शिका सवरा, डॉक्टर व्हा, पोलीस व्हा, ऐका नाही। हो मी डॉक्टर होणार आणि मी पोलीस होणार। वा म्हणजे लेकरांनो शाबास शाबास। दादा तीन फुगे द्या ना। हा घ्या ना ताई, हा हे घ्या। आवताय 10 रुपये। 10 बरोबर आहे। आवताय नाही परवडत ताई। 10 बरोबर आहे। अव खरं सोनं लागलंय का त्याला? अव 10 मध्ये नाही परवडत ताई, अव खरंच ऐका ना। आवताय नाही परवडत ताई, आवताय ऐका ना, आवताई आवताई नाही परवडत ताई, नाही परवडत। बाबा मला पाटी नको, कंपास नको, काही नको। माझे लेकरू बाबा मलाही खाऊ नको आणि जिलेबी पण नको। माझे लेकरू पोरबी थकले असतील चालून चालून, आणि धंदा बी नसाला बघ। खरं सांगू माझाच मन बी लागलं नाही बघ। असून द्या असून द्या, संसाराचा गाडा तुम्ही एकट्यानं नाही उचलायचा, माझं बी काही कर्तव्य आहेच की। आणि आजच मला 2 स्वयंपाकाची कामं लागलीत। असं होय, देवाचीच कृपा म्हणावी लागन। खरं आहे तुझं, त्या परमेश्वराचीच कृपा आहे बघ आपल्यावर। हा पोर झोपली बी, एवढी चालायची सवय नाही हो त्यांना। चला आपण 4 घास खाऊन घेऊ, आणि हे घ्या 200 रुपये, उद्या चला लागतील। आणि डॉक्टरांकडे जाऊन या बर का? हा तू म्हणतीस ना तर जाईन डॉक्टरकडे। पण लक्ष्मी मी आज पोरांची मनच मोडली बघ, म्हणजे ज्योतीला पाटी आणि कंपास बी नाही घेऊ शकलो, आणि आव्याला खा पी नाही घेत आला बघ, लाईच वाईट वाटलं मला। अव असं मन हळव करून कसं चालन? मला माहिती आहे आज नाही तर उद्या तुम्ही त्यांची मर्जी सांभाळाल। चला जेवून घेऊ, भूक नाही मला। अव असं करून कसं चालन? आधीच तुमची तब्येत अशी, चला जेवून घेऊ। नाही तुम्ही जर नाही खाल्लं तर मला तरी जाणार आहे का घास? बस तू म्हणतेस ना खात हो बस। अरे लईच लाजते हा। लई प्रेम होते चाललंय आज, मग काय तिसऱ्याची तयारी करायची की काय? चला आपलं काहीतरी, पोरांनी ऐकलं तर काय म्हणतील? पोर काय म्हणतील, उलट पोरांना आनंदच होईल, ऐका नाही। म्हणजे एखादा छोटासा राम नाही तर छोटीशी लक्ष्मी येईन की त्यांना खेळायला, ऐका नाही। जावा तिकडे, अग इकडे बघ ना, इकडे असं। आव आव उठा लवकर। ऐका बहुतेक उशीर झाला आज उठाया। दा इकडे, काल
विचारलं तुमच्या गप्पा किती रंगल्या होत्या. आणि पोरं कुठे गेली? कुठं म्हणजे शाळेत रहीम भाऊ घेऊन गेले त्यांना. सवय. मग मी आज घरीच थांबतो. आज मी कामाला जायची इच्छा नाही बघ माझी. लय अस्वस्थ वाटतंय मला. अव असं बेचैन होऊन कसं चालन. चला फुग्याची तयारी करू. अग तू काही काळजी करू नकस, मी जाईन. उग तुझ्या कामाचं खोळंब नको माझ्यामुळं. तू जाय, मी पाहिन. पण बिन काय नाही ग, तू जा, मी बघन काय करायचं ते. बर ठीक आहे, येते मी. दवाखाना. चला मी घेऊन जातो तुम्हाला. अरे बापरे, अहो तुम्हाला रक्ताच्या उलट्या होत आहे. सावकाश सावकाश, दुसऱ्यापासून त्रास होते भाऊ. काय होत वगैरे जायचं. बर चला मी घेऊन जातो तुम्हाला. भाऊ तुम्ही सायकल घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. चला 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 सावकाश. काय करणार रहीम भाई,
संगच गेलं माझं. अरे नाही रे, असं काही नाही. हे बघ, माझ्याकडे पैसे वाटल्यास मी तुला नवीन घेऊन देईन. ते बघ, जवळच माझ्या मित्राचं दुकान आहे. चल. तुम्हीच तर हाय मदत. सलाम वालेकुम मामू. वालेकुम सलाम. आज गरीब की याद कैसे आई? कुछ नहीं मामू, ये अपना यार है. अच्छा अच्छा. राम राम. इसके लिए एक साइकिल लेनी है कोई? साइकिल गली बेच के गया एक शराबी. वो देखो वहां रखी है. रहीम भाई, रहीम भाई, ये तो आपकी साइकिल है. अपनी साइकिल है? रहीम भाई, रहीम भाई, अपनी साइकिल है. अरे ये इसकी साइकिल है मामू. माझी साइकिल है. रहीम भाई, रहीम भाई, माझी मामू, माझी साइकिल है. त्याने मामू मला, त्याने मला. रहीम भाई, आओ ऐकन. मैं एक साधारण इंसान हूँ, हाथ से काम करना जानता हूँ. रहीम भाई, तुमको सब पता है ना? हाँ पता है, लेकिन मामू माझी साइकिल. देखो 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 मेरे भाई. हाँ, मैंने 400 रुपए में खरीदी है. 400 रुपए दे दो और ले जाओ. 400? रहीम भाई, मी का म्हणतो, आपण जायचं का पोलिसात? रामा, क्यों फालतू में आपण पोलीस स्टेशन के चक्कर में काढणार, कोर्ट कचेरी, ये सब अपने बस की बात नहीं. मामू ये लो 400 रुपया. मामू ते माझे गुब्बारे आणि त्याला हे भी होत, मिठाई आणि भेळ. हा अरे अरे, मेरी बात सुनो. वो सब साथ में लेके गया और शुक्र मानो वो साइकिल मेरे पास आई. दूसरी जगह जाती तो स्क्रैप में चले जाती. ठीक है मामू, चलेगा. चलो शुक्रिया. हाँ अरे, मेरी बात सुनो, आइंदा लॉक लगा के जाइए. इतना बेफिक्र होना अच्छा नहीं है. समझा? क्या लेके जा? आते मामू, इसके लिए गुब्बारे भी लेना है. खुदा हाफिज. रामू की साइकिल का रे रामा, आज गेला नाहीस? हे रामा. रहीम भाई, क्या हुआ? पोर आणि लक्ष्मी भाभी काही दिसत नाही. लक्ष्मी गेली कामाला आणि पोर गेले सहलीला. तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालं खरं सांग, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. रामा. रहीम भाई, मी तुम्हाला सांगणारच होतो. रहीम भाई, मैं गेलो तो परेल लॉटरीकडे. म तो म्हणा तुम्हाला टीबी आहे. काय टीबी? टीबी आहे. रहीम भाई, मला एक वचन देशील? रामा, तुझा शब्द पाडलाय का कधी? मी असो वा नसो, पण लक्ष्मी आणि पुरणकडे लक्ष दे. त्यांच्यात कधी अंतर पाडू नको. रामा, ये क्या बात कर रहा है तू? रामा, रामा संभाल मेरी यार. रामा, खून. रामा ये, रामा. रहीम भाई, तू स्वतःची काळजी घे. मैं पीर बाबा की दरगाह से तुझे धागा लेकर आता हूँ. कुछ नहीं होने दूंगा मैं तुझे. जल्दी आना रहीम भाई, जल्दी आना रहीम भाई. मैं जल्दी आता हूँ, तू अपना ख्याल रख. आराम कर. आप जल्दी आराम कर. संध्याकाळ झाली, दिवा लावायची वेळ झाली. मी दिवा लावते आणि स्वयंपाक करते. राम. हे रामा, हे रामा, राम, हे रामा. हे बघ, मी तुझ्यासाठी पीर बाबाच्या दर्गेहून धागाही आणलाय आणि पैशाची व्यवस्था झाली. रामा, हे रामा. भाभी, लक्ष्मी भाभी. काय झालं भाऊजी? आवा आवा, काय झालं? आवा उठा. धनी,
आवा काय झालं? आवा रामा काय झालं? आवा रामा आवा उठा रामा धनी उठा ना धनी रामा धनी उठा ना धनी धनी